झाले दिला अंधार इतका मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा झाला गली उजळायला हे बरे झाले दिला अंधार इतका मला हे बरे झाले दिला अंधार इतका परभणी येथील पंचायत समितीच्या बीडीओला भाजपच्या तालुका अध्यक्षांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली. सदर घटना बुधवारी रात्री 11:30 दरम्यानची आहे. सीएम ढोकणे हे परभणी पंचायत समितीला गटविकास अधिकारी आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय क्वार्टरमध्ये ते राहतात. परभणीचे भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश देशमुख आहेत. ते 7-8 कार्यकर्त्यांसह आपल्या घरी आले. आमदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली का पाणी पुरवठा समितीची बैठक घेतली. आम्हाला कुणालाच का बोलवलं नाही असं म्हणत कॉलरला धरून मारहाण केली आणि दारापर्यंत ओढत नेत भीती घातली अशी प्रतिक्रिया दिली. गटविकास अधिकारी सर्वांना आपल्या घरी बोलवतात. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरातच सगळे पेपर काळे केले जातात. त्यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं. वारंवार पाठपुरावा करूनही आमची कामे होत नसल्याने बाचाबाची झाली पण मारहाण केली नाही अशी भाजप तालुका अध्यक्ष राजेश देशमुख यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यांचा निषेध करीत एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारलं होतं. या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.